नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत संत्रा, मोसंबी किंवा लिंबू वर्गीय पिकावर आढळणाऱ्या सिट्रस सिला याबाबत। सिट्रस सिला हा काय असतो, सिट्रस सिलामुळे आपल्या बागाची पाने पिवळी पडतात का किंवा फळगळ होते का, एकंदरीत म्हणजेच सिट्रस सिला निगडीत सर्वच प्रश्नांची आज माहिती आपण घेऊ। चला तर मग सुरू करू। शेतकरी मित्रांनो, सिट्रस सिलाच्या 3 स्टेजेस असतात, म्हणजेच एग्ज, निम्फ आणि अडल्ट होय। शेतकरी मित्रांनो, एका सिट्रस सिलाची आयु ही एका वर्षामध्ये 9 ते 10 पिढ्या पूर्ण करते। शेतकरी मित्रांनो, सिट्रस सिलाच्या निम्फ आणि अडल्ट ह्या स्टेजेस खूपच त्रासदायक असतात। एक सिट्रस सिलाची आयु साधारणपणे 15 ते 47 दिवसांची असते। अडल्ट हे त्याच्या जीवन कालावधीमध्ये 800 अंडे घालते। 3 ते 4 दिवसात ते निम्फ बनतात। शेतकरी मित्रांनो, मग आपण बघू की निम्फ आणि अडल्ट हे कशा प्रकारे आपल्या बागेवर अटॅक करते। निम्फ आपल्या बागेवर कशा प्रकारे अटॅक करते हे आपण बघू। शेतकरी मित्रांनो, निम्फ हे पिकाच्या कवळ्या पानावर मधासारखा रस सोडतात व आपल्याला पांढरेपणा दिसून येतो। बऱ्याच वेळेस फेरफटका मारत असताना आपल्या बागेच्या कवळ्या फांद्यावर पांढऱ्या कलरचा पावडर टाईप दिसतो, ते म्हणजे निम्फमुळे झालेलं अटॅक होय। शेतकरी मित्रांनो, निम्फमुळे आपल्या बागाची पाने हे पिवळी पडायला लागतात, सोबतच गळायला लागतात आणि असलेली फळे सुद्धा गळू लागतात। त्यानंतर आपण बघू की सिट्रस सिला अडल्ट हे कशा प्रकारे आपल्या झाडांवर अटॅक करते। शेतकरी मित्रांनो, सिट्रस सिला निम्फ हे 10 ते 15 दिवसात अडल्ट बनतात, म्हणजेच अडल्ट होतात। शेतकरी मित्रांनो, आपल्या झाडाच्या पानांमध्ये 2 अन्नद्रव्य नलिका असतात, एक असते झायलम आणि दुसरी म्हणजे फुलम। शेतकरी मित्रांनो, झायलम ही नलिका झाडांमध्ये पाणी वाहण्याचं काम करत असते, म्हणजेच पानापासून तर बुडापर्यंत झायलम ही नलिका पूर्णपणे पाणी वाहते। सोबतच फुलम ही नलिका अन्नद्रव्य वाहण्याचं काम करत असते। शेतकरी मित्रांनो, सिट्रस सिला हे फुलम या नलिकेमध्ये इंजेक्ट करून अन्नद्रव्य शोषून घेते व काही टॉक्झिक बॅक्टेरियाज या फोलियम या नलिकेमध्ये सोडते। शेतकरी मित्रांनो, फोलम या नलिकेमध्ये बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, म्हणजेच वाढतात व फोलम ही नलिका पूर्णपणे ब्लॉक होते। फोलम ही नलिका ब्लॉक झाल्यामुळे अन्नद्रव्य हे पूर्णपणे झाडाला पोहोचत नाही आणि यामुळे झाडाची पाने पिवळी पडायला लागतात, फळे सुद्धा पिवळी पडायला लागतात व शेवटी पाने गळून झाड मरायला लागतो। शेतकरी मित्रांनो, सिट्रस ग्रीनिंग होण्यामागे कारण म्हणजेच सिट्रस सिला होय। यानंतर आपण बघू की आपल्याला सिट्रस सिला कंट्रोल कसं करता येईल। शेतकरी मित्रांनो, मग आपण बघू की याला कंट्रोल कसं करता येईल। डॅमेज झालेल्या फांद्या ह्या तोडून घ्यायच्या व जाळून टाकायच्या असतात। बरेचसे शेतकरी डॅमेज झालेल्या फांद्या तोडून फेकून देतात, त्यामुळे हे जिवंतच राहतात व पुन्हा धोका निर्माण होऊ लागतो। त्यामुळे या डॅमेज झालेल्या काड्यांना पूर्णपणे जाळून टाकावे। फवारणीमध्ये आपल्याला डायमिथोएट 30 cc 2 ml प्रति 1 लिटर पाणी, सोबतच इमिडाक्लोप्रिड 17.8% SL 1 ml प्रति लिटर पाणी, सोबतच प्रोफिनोफॉस 2 ml प्रति लिटर पाणी हे आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे। खूपच जास्त अटॅक असेल तर हीच फवारणी 15 दिवसानंतर पुन्हा घ्यावी। शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवायला लागेल की जास्त सर्दीमध्ये किंवा जास्त गर्मीमध्ये सिट्रस सिलाचा प्रभाव हा कमी होतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितले की सिट्रस सिला हे काय असते, सिट्रस सिलाच्या स्टेजेस किती असतात, सोबतच सिट्रस सिला हे कशा प्रकारे अटॅक करते आणि सिट्रस सिलावर आपल्याला नियंत्रण कसं आणता येईल। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।